नमस्कार. लहान मुलं अगदी फुलासारखी नाजूक असतात नाही. मातीचा घडा ज्यापासून बनतो त्या अगदी ओल्या मातीसारखी असतात. त्यांच्यावरती आपण जसे संस्कार करतो तशीच ती घडत जातात. ती जे ऐकतात, जे बघतात तसंच अगदी वागतात, कारण त्यांचं निरीक्षण आणि आकलन शक्ती ही खूप चांगली असते. त्यांच्यावरती जसे चांगले परिणाम होत असतात तसे वाईटही होत असतात. आपण सगळेजण त्यांच्यावरती अगदी प्राणापलीकडे प्रेम करत असतो. त्यांनी खूप मोठं व्हावं, नीट वागावं, नाव मिळवावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटत असतं आणि त्याच्याकरता आपण अगदी वेगवेगळे प्रयत्न सुद्धा करत असतो. आणि ह्या सगळ्याकरता आम्ही हा प्रपंच उभा केलेला आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला कसं वागावं, काय खावं, काय खाऊ नये, काय पाहावं, काय पाहू नये, पाठांतराचा पुढील आयुष्यामध्ये कसा उपयोग होतो हे सगळं आम्ही चित्रित करून दाखवलेलं आहे. आणि हे सगळं बघताना तुम्हाला तर अगदी असं वाटेल ह्यासाठी मीच तर नाही आहे ना. आणि मग तुम्ही तुमच्या मनाशी निश्चय अगदी नक्कीच कराल की आता मी असंच अगदी वागणार. तुमची उत्सुकता मी जास्तच वाढवते का? आता अजून नाही वाढवणार. तेव्हा आता आपण पाहायला सुरुवात करूया. अने अरे उठ लवकर उठ. अने उठ बाळा. अरे असं काय करतो, अजून अभ्यास करायचा ना, निबंध लिहायचा ना अने तुला अजून. उठ ना बाळा. हे बघ, लवकर निजे लवकर उठे, तया ज्ञान संपत्ती आरोग्य भेटे. कळलं का? काय ग आई, किती थंडी पडली आहे. अरे असं काय करतोस, ए उठ उठ उठ. हे बघ, दात घास, श्लोक म्हण, हा देवाला नमस्कार कर, आजी आजोबांना नमस्कार कर, दूध पी, डोळे उघड. चान बाळ ग माझ्या ते, चल चल आटपतो लवकर, चला चला आटपा लवकर लवकर. बघा काय करतो. कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मूले तु गोविंद, प्रभाते कर दर्शनम, वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नम कुरु मे देव, सर्व कार्येषु सर्वदा, समुद्र वसने देवी, पर्वत सन मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं, पादस्पर्शं क्षमस्वमे, शांताकारं भुजगशयनं, पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं, मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकांतं कमलनयनं, योगिभिर्ध्यानगम्यं, वंदे विष्णु भवभयहर, लोक सर्वलोकै सर्वलोकैकनाथं. अने बेटा मला एक सांग, आता तू जे श्लोक म्हणालास हे श्लोक का म्हणायचे, याचा अर्थ माहितीये का तुला? नाही. तुम्हाला माहितीये? हो. सांगाल मला? सांगेन ना बेटा. आपण सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या तळहाताकडे बघायचं. कर बघू असं. शाबास. या तळ हाताकडे पाहायचं आणि म्हणायचं कराग्रे वसते लक्ष्मी, हा श्लोक म्हणायचा. म्हण बरं. कराग्रे वसते लक्ष्मी. अजून एकदा म्हण. कराग्रे वसते लक्ष्मी. आता हा श्लोक का म्हणायचा याच्या मागचं कारण सांगतो. आपला जो हा तळहात आहे हा आपल्या संपूर्ण शरीराचा आरसा आहे. या तळहाताच्या अग्रामध्ये लक्ष्मी. कोण आहे? लक्ष्मी. करेक्ट. या हाताच्या मध्यभागी सरस्वती आहे आणि मुळाशी गोविंद आहे. आता बेटा हे सर्व देवता आपल्या बरोबर आहेत म्हटल्यानंतर आपल्याला कोणाची कशाची भीती वाटत नाही. एक प्रकारचा आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो
आणि संपूर्ण दिवस आपण त्या आत्मविश्वासान काम करतो. या श्लोकामागचा हा अर्थ आहे, कळला तुला? आणि मग समुद्रावसन आहे हा श्लोक याचा अर्थ काय? चांगला प्रश्न विचारला बेटा. याचा अर्थ मी तुला सांगतो, आपण उठण्यापूर्वी म्हणजे जमिनीला पाय लावण्यापूर्वी आपण ही प्रार्थना म्हणायची. का म्हणायची? याचं कारण असं आहे की संपूर्ण पृथ्वी आपल्याला सांभाळते आणि या पृथ्वीशिवाय आपण काहीही करू शकत नाही, म्हणून ही आपण प्रार्थना हा श्लोक म्हणायचा. कळलं? अरे बेटा, पाडे झाले का सगळे पाठ तुझे? नक्की? किती पर्यंत? 30. नक्की? मला म्हणून दाखवणार काय? 21 चा म्हणतोस? म्हण बघू. बोल. 21 एक 21, 21 दुणे 42, 21 त्री 63, 21 चौक 84, 21 पाचा 75, 21 चौक 26, 21 सातास 47, 21 आठ 68, 21 नवे 99, 21 दहे 2. शाबास बेटा, शाबास. आता काय करायचं? ते कार्टून बघू ना. मी बघू का? मी अनय, आता कार्टून भेटून काही बघायचं नाही. तो तर जाऊन आंघोळ कर बघू. आणि बा अनय, ते आंघोळ ना घाई घाई मध्ये करू नको, स्वच्छ कर, साबून नीट काढ. हा जा बेटा, जा पटकन जा. अरे दूध तसंच ठेवून गेला. आई तुम्हाला चहा आणू का? नाही अगं, नको. माझा झाला मगाशी. बर. मित्राय नमः. ओम हिरण्यगर्भाय नमः. ओम भानवे नमः. ओम सवित्रे नमः. ओम अर्काय नमः. ओम रवये नमः. ओम खगाय नमः. ओम सूर्याय नमः. ओम कृष्णे नमः. ओम आदित्याय नमः. ओम भास्कराय नमः. ओम भूर्भुवत्स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवत्स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. वाह 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 वाह. अने, अरे किती छान म्हणतोस रे तू, ऐकताना मन एकदम प्रसन्न झालं बघ. हा, त्याबद्दल तुला हा खास गोड गोड खाऊ घे बर का. पण काय रे अने, तुला या गायत्री मंत्राचा अर्थ माहितीये का? नाही आजोबा. तुम्हाला माहितीये? हो. मला सांगाल? नक्की सांगतो ना. ओम भूर भुवस्वः. बर का अने, कोणत्याही मंत्राची सुरुवात ओंकाराने होते, म्हणून ओम भूर भुवा स्वः. भू म्हणजे पृथ्वी किंवा जमीन. भूर भुवा स्वः म्हणजे पृथ्वी, पाताळ आणि स्वर्ग. तत् म्हणजे त्या. सवितुर्वरेण्यम, सविता म्हणजे सूर्य आणि वरेण्यम म्हणजे सर्वश्रेष्ठ, म्हणून सर्वश्रेष्ठ सूर्यदेव. तत् सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य. भर्गो देव म्हणजे तेजाची देवता. धीमही म्हणजे ध्यान करतो किंवा आराधना करतो. धियो यो न प्रचोदयात म्हणजे आम्ही त्या
सूर्यदेवाची सर्वश्रेष्ठ तेजाच्या देवतेची आराधना करतो आणि तो सर्वश्रेष्ठ सूर्यदेव आम्हाला तेजाकडे नेण्यास प्रेरित करो असा याचा अर्थ आहे. थोडक्यामध्ये प्राणकारक, सुखस्वरूप, दुःखनाशक आणि दुःख निवारक असा तो सर्वश्रेष्ठ सूर्यदेव आमच्या बुद्धीला तेजाकडे नेण्यास प्रेरित करो असा या गायत्री मंत्राचा साधा सोपा सरळ अर्थ आहे. थोडक्यात काय की चांगलं काम, चांगलं भाषण, चांगली बुद्धी, चांगलं वागणं या सगळ्यांनी आमच्या बुद्धीला प्रेरित करो असा या गायत्री मंत्राचा साधा सरळ आणि सोपा अर्थ आहे. समजला? हा अर्थ तुम्ही मला रोज रोज सांगत जाल. हो, मला तर अभ्यास करायचा आहे, निबंध लिहायचा आहे, नाहीतर मग नाही लिहिला तर आमच्या शाळेतला बाई आम्हाला ओरडतो. अच्छा, बर बर, मग अभ्यास कर. विषय कोणता माहितीये का? कोणता रे? मुलांनी टीव्हीवर काय काय पाहावे. अरे वा, आता मी लिहितो. हो लिहा, छान अभ्यास कर, मोठा हो. आमचा अनय आहे शाणा नाही का? हा, सगळं काम करतो, सगळ्यांचं ऐकतो. बाबा. मुलांनी टीव्हीवर कोणकोणते कार्यक्रम पाहावे हा मला वर्गाच्या बाईंनी निबंधाचा विषय दिलाय. थोडी सुरुवात केली आहे मी, तरी पण तुम्ही जरा सांगता का? निबंध लिहायचे तुला? बेटा, कोणते कार्यक्रम पाहावेत याचबरोबर कोणते कार्यक्रम पाहू नयेत हेही तुला निबंधात लिहावं लागेल ना, बरोबर? आणि तुला चांगलं ठाऊक आहे कोणते कार्यक्रम पाहू नयेत ते. घरातले आपल्या सगळे मेंबर्स, आजी आजोबा, आई बाबा सगळे तुला तू कार्टून पाहतो म्हणून ओरडतात ना, मग असे कार्यक्रम पाहू नये आपण. काय होतं माहितीये का बेटा, समजा पालकांनी मुलांना परवानगी दिली की बाबा एक 10 मिनिटं मजा म्हणून तुम्ही टीव्ही बघा, तर मुलं ऐकत नाहीत ना, तासन तास टीव्ही बघत बसतात, हे चांगलं नाही ना. सतत टीव्ही बघितल्यामुळे लहान मुलांचे डोळे अधू होतात, कमजोर होतात. मामी, टीव्हीवर बघायचे तरी कोणते कार्यक्रम? कार बेटा, छान छान कार्यक्रम आहे टीव्हीवरती. बालचित्रवाणीचे शैक्षणिक कार्यक्रम पाहावे, मॅच पाहावी. तू सवंगड या कार्यक्रमाचं नाव ऐकलंयस? अरे उत्तम कार्यक्रम आहे लहान मुलांसाठी वेडे, ते कार्यक्रम पाहावे. आता हे मी मान्य करतो की सतत टीव्ही पाहू नये, पण आम्ही सुद्धा वर्ग, शाळा शिवाय अजून अभ्यास, खेळ, संस्कार वर्ग हे सगळं सांभाळूनच राहणार. बरोबर बेटा, अगदी बरोबर बोलतोयस तू, पण तसं होत नाही. काय करतात माहितीये का मुलं, त्यांना परवानगी दिली ना की टीव्ही लावून बसतात, तासन तास टीव्ही बघत असतात. अरे काय काय तर मुलं मी अशी बघितली आहेत की शाळेत ना आली की दप्तर असं बाजूला टाकतात, आता जेवणाचा तार घेतात आणि टीव्हीकडे बघत असं जेवण जेवतात. मग अशा त्यांच्या आई वडिलांनी काय करायचं सांग, बरोबर? तर दुसरी एक महत्वाची गोष्ट, तू जो आता निबंध लिहितोयस त्यामध्ये लहान मुलांनी मोठ्या माणसांची चर्चा करून निबंध आपला आपणच लिहायचा असतो. आता तुला लक्षात आलं मी काय सांगितलंय ते? आता तू लिहू शकतोस? चल मला लिहून दाखव. अनय काय या हे घे डबा आणि वॉटर बॅग. तुला फक्त हवी ती तू पुस्तकं घेतलेस ना शाळेमध्ये ना, हा हे सगळं अगदी ओझं घेऊन जातो. आणि हो अनय, तुला काल जो बाईंनी शिकवला धडा इतिहासाचा तो तू वाचलेस का 3-4 वेळा? हा, कारण परीक्षेला कोणताही प्रश्न आला तरी तो आरामात लिहिता येईल. मग हो की नाही? मागच्या परीक्षेत सुद्धा मी भूगोलाचा भरपूर वेळा पाठ वाचला, त्यामुळे मला भूगोलात 20 पैकी 20 गुण मिळाले. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि म्हणून मला ते पटलंय तुझं म्हणणं भरपूर वेळा वाचणं. आता आई, मला खूप भूक लागली आहे, आता जेवायला वाढ मला. आता वाढते. बरं, तर तू निबंध लिहून ठेवलास का? हो चालेल. देणार देणार अनय बेटा देणार. काही अडचण आहे तर विचार बेटा. हो. हात धुतलेस ना स्वच्छ? हे काय, माझे किती स्वच्छ आहे हात, काय घाण दिसते का तुला? अरे अने, हाताला जरी घाण दिसली नाही ना तरी ती घाण असते, आणि मग ती घाण आपल्या पोटामध्ये जाते, मग आपला रोग होतात, हो की नाही? म्हणून जेवायच्या आधी नेहमी हात धुवायचे असतात. जा पटकन हात धुवून जा.
धुतलेस ना? हो वदनी कवय घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन कर जीवित मा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीचे यज्ञ कर्म। ए आई, ही भेंडीची भाजी काय केली? ए मला नाही आवडत। अने तुला मी किती वेळा सांगितलंय, अरे नेहमी सगळ्या भाज्या उसळी कोशिंबिरी सगळं काही खावं, तरी काय होतं माहितीये ना तुला, शरीराची वाढ होते, ताकद येते, तेव्हा भरपूर खावं, भरपूर खेळावं आणि भरपूर अभ्यास करावा। बरं आजची भेंडीची भाजी खातो, पण उद्या परतून करशील ना बटाट्याची भाजी? मला खूप आवडते। नक्की करेन। अरे तुझी परवा आता पिकनिक जाते ना, तेव्हा आता देन करून, ठीक आहे? हो। आणि हो अने, तुला अजून पण काय पाहिजे असेल ते सांगून ठेव मला। कॅडबरी, अजून चॉकलेट, बटाट्याची परतून भाजी, शिरा, उपमा, भरपूर द्या सगळं। आणि बाई सुद्धा देणार आहेत आम्हाला खाऊ खायला। खूप खेळणार, खूप मज्जा करणार। हे बघा, तुम्ही खूप मज्जा करा, खूप खेळा, पण इकडे तिकडे कुठेही जायचं नाहीये, बाईंचं ऐकायचं, कळलं? काय मोठी माणसं आपल्या चांगल्या करता आपल्याला सांगतात की नाही, हो ना? तेव्हा आणि बाईनं नुसतं आपण एक गुलाबाचं फुल दिलं म्हणजे काय गुरुदक्षिणा होत नाही, बाईंचं ऐकणं ही त्यांची खरी गुरुपूजा असते, बरोबर आहे ना? हो बरोबर आहे, मी सगळं बाईंचं ऐकीन। अगदी छान आहेस तू। बरं तू उद्या भराभर जेव आणि नंतर मग शाळेला जायचं ना, पटकन तयार हो मग। हा जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे तव शुभ मागे, गाहे तव जय गाथा जनगण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे। अभ्यास आला? अरे गडबड थांब आता, चला गोंधळ बंद करा आता। किती हा गोंधळ, हा सगळेजण ओळीने नीट बसून घ्या, रोज काय तेच तेच मला सांगावं लागतं। बाई आपली ना परवा सहल जाणार आहे, आम्ही खूप मज्जा करणार। अनय खाली बस, गप्पा नंतर, आत्ताच आपली शाळा भरली आहे ना, आपण सर्वात प्रथम शाळेत आल्यावर काय करतो बरं? प्रार्थना आणि पाठांतर म्हणतो। मग करूया सुरुवात आता? हो। अपूर्वा चल तू सुविचार सांग बघू। का बरं, काय झालं, विसरलीस का? चल मग बस खाली, कोण सांगणार बरं आजचा सुविचार आता? हा ये पुढे। सदाचार हाच माणसाचा खरा अलंकार असतो। वा छान सांगितलं हा सुविचार हिने, याचा अर्थ आता कोण सांगणार आहे? बाई मीच सांगते। तू सांगतेस का? हा सांग बरं। चांगली वागणूक हाच माणसाचा खरा दागिना असतो। वा शाबास, जा खूप छान सांगितलं हा अर्थ तू। आजची तिथी, वार, तारीख, दिन विशेष कोण बरं सांगणार? बाई मी सांगते। आज शुक्रवार चैत्र शुद्ध द्वितीया 4 मार्च 2003। बाई काल ना गुढीपाडवा होता। काय केलं मग घरी तुमच्या? बाई आमच्या बाबांनी नाही एक मोठी काठी आणली होती, ती स्वच्छ धुतली। आणि काय बरं केलं? आईनी बाबांना एक लाल खण, कडुनिंबाची ढाळी सगळं दिलं आणि बाबांनी ते गुढीला वाहिलं। आणि मोठा पाट घेतला, त्याच्यावरती ती काठी उभी केली, हीच गुढी। बाई माझ्या आईनी ना दारापुढे सुंदरशी रांगोळी काढली। छान, आणि काय केलं बरं कोणाकडे, काय काय खाऊ केला होता? आमच्याकडे पुरणपोळी केली होती। अरे वा, मग तुला आवडते का पुरणपोळी? अरे वा। बाई माझ्या आईनी ना काल श्रीखंड केलं होतं। छान छान। बाई माझ्या आईनी ना कडुलिंबाचा पाला कुटून त्यात साखर घातली आणि तो सगळ्यांना खायला दिला। पण बाई कडुलिंबाचा पाला का हो खायचा? अगं तो ना औषधी असतो, ते खाल्ल्याने कुठलाही रोगराई होत नाहीत म्हणून तो आपण खातो।
बाई पण गुढीपाडव्याला गुढी का उभारतात? अरे अशी समजूत आहे की ब्रह्मदेवानी आजच्या दिवशी सृष्टी निर्माण केली. आजचा दिवस म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात, तोच गुढीपाडव्याचा दिवस. श्रीरामाने रावणाचा वध केल्यानंतर सीतेबरोबर ह्याच दिवशी अयोध्येत प्रवेश केला. तर त्यांच्या स्वागतासाठी अयोध्येतील लोकांनी गुढ्या तोरणी उभारली. म्हणून आजही आपण त्या दिवसाची आठवण म्हणून गुढी उभारतो, त्याची पूजा करतो. कळलं का सगळ्यांना? चला मग आता आपण प्रार्थना म्हणूयात. चला हात जोडा बरं सगळ्यांनी. नीट बसा, हात जोड बेटा. हा, या कुंदेंदु तुषार हार धवला, या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणा वर दंड मंडित करा, या वीणा वर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः, या ब्रह्माच्युत शंकर देवै सदा वंदिता, देवै सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती, सा मां पातु सरस्वती भगवती, निशेष जाड्यापहा, निशेष जाड्यापहा, नमस्ते शारदा देवी, नमस्ते शारदा देवी, वीणा पुस्तक धारिणी, वीणा पुस्तक धारिणी, विद्यारंभं करिष्यामि, विद्यारंभं करिष्यामि, प्रसन्ना भव सर्वदा, प्रसन्ना गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु, गुरुर्देवो महेश्वरः, गुरुर्देवो महेश्वरः, गुरुस्साक्षात् परब्रह्म, गुरुस्साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः, तस्मै श्री गुरवे नमः. चला आता प्रतिज्ञा कोण सांगणार आहे बरं? तू सांगणारस प्रतिज्ञा? सांग बघू. भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या, समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे, परंपरांचा मला अभिमान आहे, त्या परंपरांचा पायी होण्याची पात्रता, पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी, माझ्या अंगी यावी, म्हणून म्हणून मी सदैव प्रयत्न करीन, मी सदैव प्रयत्न करीन, मी माझ्या पालकांचा, मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा, आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन, मान ठेवीन, आणि प्रत्येकाशी, आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन, सौजन्याने वागेन, माझा देश, माझा देश आणि माझे देशबांधव, आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची, यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे, मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण, त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी, आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे, यातच माझे सौख्य सामावले आहे. जय हिंद, जय हिंद. आता आपली परवा सहल जाणार आहे, सगळ्यांना लक्षात आहे ना? सर्वांनी बरोबर 7 वाजता शाळेत हजर राहायचं, समजलं? आणि आपल्या बरोबर येताना वॉटर बॅग, डबा आणि रुमाल आणायचं मात्र विसरायचं नाही, बरं का? सगळ्यांनी या सगळ्या वस्तू न विसरता आणायच्या. सहलीत कुणीही दंगा मस्ती करायची नाही. गाडीत चढता उतरताना एकमेकांना ढकलणं, मारणं असल्या कुठल्याही गोष्टी होता कामा नाही, बरं का? हां, सर्वांनी अगदी शहाण्यासारखं वागायचं. आणिक एक गोष्ट, गाडीत बसल्यावर कुणीही आपला हात खिडकीतून बाहेर काढायचा नाही, बरं का? कारण का माहीत आहे ना, आपल्या गाडीच्या जवळ जर एखादी गाडी आली तर तिचा जर वेग जास्त असेल तर आपल्याला दुखापत होण्याची शक्यता असते. हां, कळलं ना तुम्हाला? म्हणून कुणीही आपलं कुठलंही अंग खिडकीतनं बाहेर काढायचं नाही, ठीक? आपण सहलीत खूप मजा करायची. हा, काय काय करायचं बरं सहलीत आपण सगळ्यांनी? हा, आणि काय करायचं? हा, एक एक करून सांगा, काय म्हणतोय तू बेटा, काय करायचं? हा, गाणी म्हणायची आपण सगळ्यांनी मिळून, खूप गाणी म्हणायची. आणि काय? हा, बोल. हा, विनोद पण सांगायचे आपण सहलीत. बिलकुल, कोणी घालायची, सगळ्यांनी मिळून खेळायचं, अगदी खूप मज्जा करायची. हा, सहलीच्या वेळी कोणीही असं वागायचं नाही की ज्याच्यापासून दुसऱ्याला त्रास होईल. सगळ्यांनी खूप आनंद घ्यायचा, आलं लक्षात सगळ्यांच्या? हा हा, मग आपण सहलीत मजा करायची ना. हा, चला पहिला. अरे असू दे, आता आपण गणपतीचं स्तोत्र म्हणणार आहे पहिल्यांदा अजून. हा, आपण गणपतीचं स्तोत्र म्हणूया. हा, चला मग हात जोडून बसा. प्रणम्य शिरसा देवं गौरी पुत्रं विनायकं, प्रणम्य शिरसा देवं गौरी पुत्रं विनायकं, भक्तावासं स्मरेन् नित्यं आयुक्कामार्थ सिद्धये, भक्तावासं स्मरेन् नित्यं आयुक्कामार्थ सिद्धये, प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम्, प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम्, तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम्, तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम्, लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च, लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च, सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकम्, सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकम्, नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम्, नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम्, एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम्, एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम्, द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यैः पठेन्नरः, द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यैः पठेन्नरः, न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धिकरप्रभो, न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धिकरप्रभो, विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्, विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनम्, पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम्, पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम्, जपेत् गणपति स्तोत्रं षड्भिर्मासै फलं लभेत्, जपेत् गणपति स्तोत्रं षड्भिर्मासै फलं लभेत्, संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः, संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः, अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत्, अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत्, तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः, तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः, इति श्रीनारदपुराणे,
संकट नाशन गणपति स्तोत्रम संपूर्णम वा छान म्हटलं हा सगळ्यांनी अगदी एका तालासुरात व्यवस्थित म्हटलेलं आहे हा हा आज आता मी तुम्हाला दोन छान छान गोष्टी सांगणार आहे तुम्हाला आवडेल ना ऐकायला गोष्टी सगळ्यांना आवडतात गोष्टी ऐकायला आणि सगळ्यांनी लक्ष ठेवून ऐकायच्या हा गोष्टी आता त्यातली पहिली गोष्ट मी आधी सांगते तुम्हाला एक ना मुलगा होता तुमच्यासारखाच मुलगा होता तो त्याला की नाही नेहमी आपल्या वस्तूंपेक्षा दुसऱ्याच्या वस्तूच खूप आवडायच्या तो नेहमी दुसऱ्या मुलांचं खोड रबर पेन्सिल हे सगळं नेहमी पळवायचा आणि त्याला दुसऱ्याच्या सायकलवर बसायलाच जास्त आवडायचं वर्गात सुद्धा तो नेहमी दुसऱ्या मुलांच्या वस्तूंना हात लावायचा त्यांच्या वस्तू पळवायचा एकदा काय केलं माहिती आहे का त्यांनी एकदा आपल्या शेजारच्या मुलाची पेन्सिल आपल्या दप्तरात ठेवून घरी घेऊन गेला आणि त्याला सांगितलंच नाही गपचूप घेऊन गेला तो आणि घरी गेला ना तेव्हा त्याच्या आईने दप्तर तपासताना ती बघितली आणि तिने विचारलं बाळा ही पेन्सिल कुणाची आणलीस बरं तू तो काय म्हणाला माहिती आहे का तो म्हणाला की आई मला वर्गात सापडली पण आईला मात्र काय समजायचं ते बरोबर समजलं ते दुसऱ्या दिवशी शाळेत गेली त्यांच्या बाईंना त्यांनी ती पेन्सिल दिली बाईंनी ती पेन्सिल ज्याची कोणाची होती त्याला ती परत दिली आपण असं या मुलासारखं वागायचं असतं का नाही आपण कधीही दुसऱ्याच्या वस्तूंना हात लावायचा नाही हे लक्षात ठेवायचं आणि जर चुकून कोणाची वस्तू आपल्याजवळ आली तर लगेच ती परत करायची असते हो की नाही आता अशीच एक दुसरी गोष्ट आहे एक की नाही असाच एक लहान मुलगा होता त्याला त्याच्या आईने एक दिवस मिरच्या आणण्यासाठी दुकानात पाठवलं तो जेव्हा बाहेर गेला त्याला तेव्हा रस्त्यात एक अंधळा माणूस दिसला त्या अंधळ्या माणसाला रस्त्याच्या पलीकडे जायचं होतं त्याला दिसत नसल्यामुळे तो लोकांना विनंती करीत होता की कोणीतरी मला रस्त्याच्या पलीकडे न्या हो पण कुणाचंच लक्ष जात नव्हतं सर्वजण आपापल्या कामात व्यस्त होते पण ह्या मुलाने मात्र ते बघितलं बरं का आणि त्यांनी विचार केला तो त्या माणसाकडे गेला आणि त्यांनी म्हटलं की बाबा मी तुम्हाला रस्त्याच्या पलीकडे नेतो म्हणून हां आणि त्यांनी त्या अंध माणसाला हात धरून रस्त्याच्या पलीकडे पोहोचवलं त्या माणसाला खूप आनंद झाला त्यांनी त्याला काय म्हटलं माहिती आहे का बाळा देव तुझं भलं करील बरं आपण नेहमी अशा अपंग व्यक्तींना मदत करायची कुठेही आपल्याला जर असे अपंग व्यक्ती आढळले ना तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही समजलं ना आता आपल्या ह्या दोन गोष्टींनंतर आपण काय करणार आहोत माहिती आहे का आता आपण एक छानसं गीत म्हणणार आहे हे गीत आहे साने गुरुजींनी लिहिलेलं आणि हे गीत ना आपल्याला जी आवश्यक गीतं असतात की नाही त्यातलंच एक गीत आहे ते गीत म्हणजे कुठलं कोणाला सांगता येईल का बघू बरं हां कुठलं गीत आहे ते बाई बलसागर भारत हो बरोबर बलसागर भारत होवो आपण सगळ्यांनी ते गीत म्हणायचं का हा चला मग सुरू करूया बलसागर भारत होवो बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो विश्वात शोभुनी राहो हे कंकण करी बांधियले जनसेवे जीवन दिघले हे कंकण करी बांधियले जनसेवे जीवन दिघले राष्ट्रात प्राण हे उरले राष्ट्रात प्राण हे उरले मी सिद्ध मरायाला हो मी सिद्ध मरायाला हो बलसागर भारत हो बलसागर भारत हो बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो विश्वात शोभुनी राहो वैभवी देश चढवीन सर्वस्व वैभवी देश चढवीन सर्वस्व
शोभुनी राहो विश्वात शोभुनी राहो या उठा या उठा करू ओ शर्त संपादु दिव्य पुरुषार्थ या उठा करू ओ शर्त संपादु दिव्य पुरुषार्थ हे जीवन ना तरी व्यर्थ हे जीवन ना तरी व्यर्थ भाग्य सूर्य तळपत राहो भाग्य सूर्य तळपत राहो बल सागर भारत होवो बल सागर भारत होवो बल सागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो विश्वात शोभुनी राहो माय थोर होईल वैभवे दिव्य शोभेल माय थोर होईल वैभवे दिव्य शोभेल जगतास शांति देईल जगतास शांति देईल तो सोन्याचा दिन येवो बल सागर भारत हो बल सागर भारत हो बल सागर भारत हो विश्वात शोभुनी राहो विश्वात शोभुनी राहो बल सागर भारत हो हे पहा मी तुम्हाला आत्ता काही प्रश्न विचारणार आहे बरं का त्या गोष्टी चांगल्या की वाईट हे तुम्ही मला सांगायचं तर मग पहिला प्रश्न आहे राजेश वर्गात झोपतो वाईट वर्गात झोपणं चांगलं असतं का नाही वर्गात कुणी कधी झोपतं नाही राम नेहमी खरं बोलतो चांगले आपण नेहमी खरं बोलावं नेहमी आपण सत्य बोलणं गरजेचंच असतं हा गणेश सर्व खेळांमधनं नेहमी भाग घेतो खेळात भाग घ्यायचा असतो हा अच्छा बरं सांगा खेळात भाग घेतल्याने काय काय होतं बरं बघूया तू सांग तर जरा काय होतं व्यायाम होतो आणि शरीर निरोगी राहतो हा आणि काय हात खाली सगळ्यांचे हात खाली इकडे कोण सांगणार आहे व्यायामामुळे खेळामुळे आपल्या छंद जोपासला जातो हा छान आणि कोण सांगतं बरं हा इकडे सांग बघू आपले शरीर मजबूत हा आपले शरीर निरोगी राहते सुदृढ राहते म्हणून आपण नेहमी खेळांमध्ये भाग घ्यायलाच पाहिजे अनिता नेहमी खोट बोलते खोट बोलायचं असतं का नाही हा आपण नेहमी खरं बोलायचं हे आपण आत्ताच बघितलेलं आहे हा गोविंदा नेहमी वर्गात सर्व प्रश्नांची उत्तरं नीट देतो बाईंनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं नेहमी आपल्याला येत असली तर बरोबर द्यायची असतात हा हे बरोबर आहे ना रामू नेहमी टीव्ही वरती कार्टूनचे कार्यक्रम बघत बसतो तुम्ही सगळेजण बघता की नाही कार्टून सांगा सांगा बघू आता का गप्प बसलाय सगळ्यांना आवडतात ना कार्टून कधी कधी बघतात हा कधी कधी बघावं हा नेहमी नेहमी कार्टून बघणं चांगलं असतं का नाही नेहमी कार्टून बघायचं नाही सौरभ नेहमी नख दातानी खात असतो का बरं वाईट सांगा बरं नख कधी कोणी दातानी खात का हा शाबास नखातली घाण पोटात जाते आणि मग आपल्याला काय होऊ शकेल कुठलेही रोग आजार हे आपल्याला होतील हा जंतू जातात बरोबर म्हणून नख कशाने कापायची असतात नेहमी नेलकटरनी नख आपली कापून टाकायची आणि आपण कापतो की नाही रोज दररोज तुमचे तपासले जातात ना नख वर्गांमध्ये हा आता पुढे बरं सांगा बघू विमल रोज दात घासत नाही वाईट हा आपण रोज सकाळी दात घासतो की नाही कोण कोण दात घासून येतो रोज शाळेत येताना दुधाच्या आधी कोण कोण दात घासतं बरं सांगा बघू सगळेजण दुधाच्या आधी दात घासतात ना दूध पिण्याच्या आधी हा
ही सगळ्यांची चांगली सवय मात्र हा। अमित रोज वेळेवर शाळेत येतो। तुम्ही सगळेजण सुद्धा वेळेवर शाळेत येता का ग? हो। कधी कधी उशीर होतो आणि मग बाई कुठे उभं करतात, शिक्षा करतात की नाही बाई? हा, आणि वर्गाच्या बाहेर थोड्या वेळ उभं करायला लागतं। कोण कोण येतो रे उशिरा? कधी कधी कोणी कोणी उशिरा येतं ना? हा, नेहमी लवकर येतो। हा, बसनी येणाऱ्यांना कधी कधी उशीर होतो नाही का? हा, बस मिळाली नाही की उशीर होतो। हा, वंदना आपले दप्तर नीट व्यवस्थित ठेवते। हा, आपलं दप्तर घरी गेल्यानंतर नीट व्यवस्थित ठेवायचं असतं। हा बंडू, हा आपल्या वस्तू सापडत नाहीत, बरोबर सांगतोय तो, आपल्या वस्तू आपल्याला वेळेवर सापडत नाहीत, म्हणून आपलं दप्तर आपण नेहमी व्यवस्थित ठेवायचं असतं। प्रकाश शाळेतून येताना ना रस्त्यावर खूप मस्ती करतो। हा, ह्या ही सवय चांगली का नाही? रस्त्यातून नेहमी कसं चालायचं असतं बरं? मागे कोणी सांगा बरं। हा, तू सांगतोय गौरव? हा सांग बघू। शाबास, अगदी व्यवस्थित सांगितलं त्यांनी। हा, रस्त्यावरती नेहमी आपल्या डावीकडून व्यवस्थित चालायचं असतं, कारण रस्ता काही आपला खेळाकरताच बनवलेला नाही आहे, नाही ना? हा, तिथेच वाहनं जातात, इतर लोक पण जात असतात, त्यामुळे आपण नेहमी नीट चालायचं, बस जात असते। हा बरोबर। मंदा शेजारच्या मुलीची वस्तू नेहमी घेऊन घेते, गपचूप नेहमी घेऊन घेते, बरोबर आहे का? हे आत्ताच आपण आज एक गोष्ट ऐकली होती ना, की त्या मुलाला कशी सवय होती दुसऱ्याच्या वस्तू नेहमी नेहमी पळवायची। हा, तर ही सवय चांगली का नाही? मुळीच चांगली नाही। आपली वस्तूच आपण नेहमी घ्यायची असते। विणा आई बरोबर बाजारात गेल्यावर नेहमी हट्ट करते। हा का? तू करते का हट्ट आई बरोबर बाजारात गेल्यावर? नाही करत की मला आता हे घेऊन दे आई, मला आता ते घेऊन दे, कधी नाही करत ना। हा, या अशा सगळ्या वाईट गोष्टी कधी करायच्या नसतात। हा, आपण सर्वांनी आपापला अभ्यास केव्हा करायचा असतो? वेळेत करायचा असतो। हा, तुम्ही सगळे आपापला अभ्यास वेळेवर करता ना? हो। असाच आपण नेहमी आपला अभ्यास वेळेवर करायचा, आणि शाळेतल्या बाईंचं जे काही असेल सांगितलं असेल ते सगळं नीट ऐकायचं, ऐकायचं ना? हो। चला मग आता आपण एक श्लोक म्हणूया। श्लोक सुरू करा सगळेजण, हात जोडून बसायचं आहे, श्लोक सुरू करायचं आहे। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षु नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हे आता, जय जय। अरे वा, आज अगदी मी काही न सांगता तू सगळं आवरून ठेवलंयस। शाबास। बरं, आणि हे बघ, तुझ्याकरता मी पोहे करून ठेवलेत, ते तू खा आणि मग खेळायला जा। आणि दुसरं म्हणजे तुला त्याच्यानंतर संस्कार वर्गाला जायचं, लक्षात येईल तुझ्या? हा, तिथे मस्ती करायची नाही, नीट वागायचं, बाई जे सांगतील ते सगळं नीट बोलायचं। त्याने काय होतं माहितीये ना, आपले उच्चार स्पष्ट होतात। ठीक आहे, मी खूप खेळणार, मी खूप खेळणार, मज्जा येणार। मग इकडून मी संस्कार वर्गाला जाईन आणि मग करेन गृहपाठ करेन। बरं, ठीक आहे। बरं, हे बघ, आता मी जरा बाजारात जाते भाजी आणायला, पण आजी आहे घरामध्ये। हा, चल तू पटकन पोहे खाऊन घे आणि मग जा खेळायला। मुलानो, आज आपण सुरुवातीला मारुती स्तोत्र म्हणूया। हा, म्हणूया ना? चला हात जोडा। भीमरूपी महारुद्रा, भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती, वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनी सूता, वनारी अंजनी सूता, रामदूता प्रभंजना, रामदूता प्रभंजना, महाबळी प्राणदाता, महाबळी प्राणदाता, सकळा उठ
बळे सौख्यकारी दुःखहारी सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णव गायका दीनानाथा हरी रूपा दीनानाथा हरी रूपा सुंदरा जगदंतरा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता पाताल देवता हंता भव्य सिंदूर लेपना भव्य सिंदूर लेपना लोकनाथा जगन्नाथा लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका पावना परितोषका ध्वजांगे उचली बाहो ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे आवेशे लोटला पुढे काळाग्नि काळ रुद्राग्नि काळाग्नि काळ रुद्राग्नि देखता कापती भये देखता कापती भये ब्रह्मांडे माईली नेणो ब्रह्मांडे माईली नेणो आवळे दंतपंगती आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताटिल्या बळे भ्रुकुटी ताटिल्या बळे उच्छते मुरडिले माथा उच्छते मुरडिले माथा किरीटी कुंडले बरी किरीटी कुंडले बरी सुवर्ण कटिका सोटी सुवर्ण कटिका सोटी घंटा किंकिणी नागरा घंटा किंकिणी नागरा ठकारे पर्वता ऐसा ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू नेटका सडपातळू चपळांग पाहता मोठे चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी महाविद्युल्लते परी कोटीचा कोटी उड्डाणे कोटीचा कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे झेपावे उत्तरेकडे मंदाद्री सारिखा द्रोणू मंदाद्री सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे क्रोधे उत्पाटिला बळे आणिला मागुती नेला आणिला मागुती नेला आला गेला मनोगती आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे गतीसी तुलना नसे अनुपासोनि ब्रह्मांडा अनुपासोनि ब्रह्मांडा एवढा होत जातसे एवढा होत जातसे तयासी तुलना कोठे तयासी तुलना कोठे मेरुमांदार धा कुठे मेरुमांदार धा कुठे ब्रह्मांडा भोवते वेढे ब्रह्मांडा भोवते वेढे वज्रपुच्छे करू शके वज्रपुच्छे करू शके तयासी तुलना कैची तयासी तुलना कैची ब्रह्मांडी पाहता नसे ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा भेदिले शून्यमंडळा धनधान्य पशुवृद्धी धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समग्रही पुत्र पौत्र समग्रही पावती रूप विद्यादि पावती रूप विद्यादि स्तोत्र पाठे करुनिया स्तोत्र पाठे करुनिया भूत प्रेत संबंधादि भूत प्रेत संबंधादि रोग व्याधि समस्तही रोग व्याधि समस्तही नासति टूटति चिंता नासति टूटति चिंता आनंदे भीमदर्शने आनंदे भीमदर्शने हे धरा पंधरा श्लोकी हे धरा पंधरा श्लोकी
लाभली शोभली बरी, लाभली शोभली बरी, दृढ देहो निसंदेहो, दृढ देहो निसंदेहो, संख्या चंद्रकला गुणे, संख्या चंद्रकला गुणे, रामदासी अग्रगण्यु, रामदासी अग्रगण्यु, कपिकुळासी मंडणु, कपिकुळासी मंडणु, राम रूपी अंतरात्मा, राम रूपी अंतरात्मा, दर्शने दोषनासति, दर्शने दोषनासति, इति श्री रामदास कृतम्, इति श्री रामदास कृतम्, संकट निरसनम्, संकट निरसनम्, मारुति स्तोत्रम् संपूर्णम्, मारुति स्तोत्रम् संपूर्णम्। आता आपण रामरक्षा म्हणूया हा। श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः, अस्य श्री राम रक्षा, अस्य श्री राम रक्षा, स्तोत्र मंत्रस्य, स्तोत्र मंत्रस्य, बुध कौशिक ऋषिः, बुध कौशिक ऋषिः, श्री सीता राम चंद्रो देवता, श्री सीता राम चंद्रो देवता, अनुष्टुप छंदः, अनुष्टुप छंदः, सीता शक्तिः, सीता शक्तिः, श्रीमत् हनुमान कीलकम्, श्रीमत् हनुमान कीलकम्, श्री रामचंद्र प्रीत्यर्थे, श्री रामचंद्र प्रीत्यर्थे, जपे विनियोगः, जपे विनियोगः, अथ ध्यानम्, अथ ध्यानम्, ध्यायेदा जानुबाहुम्, ध्यायेदा जानुबाहुम्, धृतशरधनुषम्, धृतशरधनुषम्, बद्धपद्मासनस्थम्, बद्धपद्मासनस्थम्, पीतं वासोवसानम्, पीतं वासोवसानम्, नवकमलदल, नवकमलदल, स्पर्धिनेत्रं प्रसन्नम्, स्पर्धिनेत्रं प्रसन्नम्, वामाङ्कारूढसीता, वामाङ्कारूढसीता, मुखकमलमिलल्, मुखकमलमिलल्, लोचनं नीरदाभम्, लोचनं नीरदाभम्, नानालङ्कारदीप्तम्, नानालङ्कारदीप्तम्, दधतमुरुजटा, दधतमुरुजटा, मण्डनं रामचन्द्रम्, मण्डनं रामचन्द्रम्, इति ध्यानम्, इति ध्यानम्, चरितं रघुनाथस्य, चरितं रघुनाथस्य, शतकोटिप्रविस्तरम्, शतकोटिप्रविस्तरम्, एकैकमक्षरं पुंसाम्, एकैकमक्षरं पुंसाम्, महापातकनाशनम्, महापातकनाशनम्, ध्यात्वा नीलोत्पलश्यामम्, ध्यात्वा नीलोत्पलश्यामम्, रामं राजीवलोचनम्, रामं राजीवलोचनम्, जानकी लक्ष्मणोपेतम्, जानकी लक्ष्मणोपेतम्, जटामुकुटमण्डितम्, जटामुकुटमण्डितम्, सासीतूणधनुर्बाण, सासीतूणधनुर्बाण, पाणिं नक्तं चरांतकम्, पाणिं नक्तं चरांतकम्, स्वलीलया जगत्रातुम्, स्वलीलया जगत्रातुम्, आविर्भूतमजं विभुम्, आविर्भूतमजं विभुम्, राम रक्षां पठेत् प्राज्ञा, राम रक्षां पठेत् प्राज्ञा, पापग्निं सर्वकामदां, पापग्निं सर्वकामदां, शिरो मे राघवः पातु, शिरो मे राघवः पातु, बालं दशरथात्मजः, बालं दशरथात्मजः, कौसल्येयो दृशौ पातु, कौसल्येयो दृशौ पातु, विश्वामित्रप्रियश्रुति, विश्वामित्रप्रियश्रुति, घ्राणं पातु मखत्राता, घ्राणं पातु मखत्राता, मुखं सौमित्रिवत्सलः, मुखं सौमित्रिवत्सलः, जिह्वा विद्यानिधि पातु, जिह्वा विद्यानिधि पातु, कण्ठं भरतवन्दितः, कण्ठं भरतवन्दितः, स्कन्धौ दिव्यायुधः पातु,
स्कंदो दिव्यायुध पातु भुजौ भग्नेश कार्मुकः भुजौ भग्नेश कार्मुकः करौ सीतापतिः पातु करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित् हृदयं जामदग्न्यजित् मध्यं पातु खरध्वंसी मध्यं पातु करध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः नाभिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवेश कटिपातु सुग्रीवेश कटिपातु सक्थिनी हनुमत् प्रभु सक्थिनी हनुमत् प्रभु ऊरु रघुत्तमः पातु ऊरु रघुत्तमः पातु रक्षक कुलविनाशकृत् रक्षक कुलविनाशकृत् जानुनी सेतु कृत् पातु जानुनी सेतु कृत् पातु जंघे दशमुखान्तकः जंघे दशमुखान्तकः पादौ विभीषणश्रीदः पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः पातु रामोऽखिलं वपुः एतां रामबलोपेतां एतां रामबलोपेतां रक्षां या सुकृती पठेत् रक्षां या सुकृती पठेत् सचिरायुः सुखी पुत्री सचिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् विजयी विनयी भवेत् पाताल भूतल व्योम पाताल भूतल व्योम चारिणश्चद्मचारिणः चारिणश्चद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं राम नामभिः रक्षितं राम नामभिः रामेति राम भद्रेति रामेति राम भद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर् नरो न लिप्यते पापैर् मुक्तिं मुक्तिं च विन्दति मुक्तिं मुक्तिं च विन्दति जगज्जैत्रेकमन्त्रेण जगज्जैत्रेकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितम् रामनाम्नाभिरक्षितम् यः कण्ठे धारये तस्य यः कण्ठे धारये तस्य करस्था सर्वसिद्धयः करस्था सर्वसिद्धयः वज्रपञ्जरनामेदम् वज्रपञ्जरनामेदम् यो राम कवचं स्मरेत् यो राम कवचं स्मरेत् अव्याहताज्ञः सर्वत्र अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमङ्गलम् लभते जयमङ्गलम् आदिष्टवान् यथा स्वप्ने आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः राम रक्षामि मां हरः तथा लिखितवान् प्रातः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः प्रबुद्धो बुधकौशिकः आरामः कल्पवृक्षाणाम् आराम कल्पवृक्षाणाम् विराम सकलापदाम् विराम सकलापदाम् अभिराम स्त्रिलोकानाम् अभिराम स्त्रिलोकानाम् राम श्रीमान् सन प्रभु राम श्रीमान् सन प्रभु तरुणौ रूप सम्पन्नौ तरुणौ रूप सम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ सुकुमारौ महाबलौ पुण्डरीक विशालाक्षौ पुण्डरीक विशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ चीरकृष्णाजिनाम्बरौ फलमूलाशिरौ नागौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मतां रक्षकुलनिहन्तारौ ग्रायेतान्नो रघुत्तमौ आतसज्जघनुषा विशुस्पृशा वक्षयाशुगनिसङ्गसंज्ञौ रक्षणाय मम रामलक्ष्मणा वग्रतः पथि सदैव गच्छताम् सन्नद्ध कवची खड्गी चापबाणधरो युवा गच्छन् मनोरथोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणा रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थ पुरुष पूर्ण कौसल्येयो रघुत्तमः वेदान्त वेद्यो यज्ञेश
पुराण पुरुषोत्तमा जानकी वल्लभ श्रीमान अप्रमेय पराक्रमः इत्येतानि जपन् नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्विता अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यै न ते संसारिणो नरः रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम् रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचन्द्र स्वामी रामो मत्सखा रामचन्द्र सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर् नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम् कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामतुण्डं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पूजन्तं राम रामेलि मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखा वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं भर्जनं भवबीजानां हर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति भर्जनम् रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणान्यतानि साचरचमु रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दास्योऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुदरं राम रामेति रामेलि रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने श्रीभुवकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णम्। आता मी तुम्हाला एक दोन गोष्टी सांगणार आहे, सांगू ना? थोर पुरुषांच्या गोष्टी सांगणार आहे, एक महर्षी धोंडो केशव कर्व्यांची आणि दुसरी गोपाळकृष्ण गोखल्यांची। त्या गोष्टीपासून तुम्ही बोध काय घेणार तो मला सांगायला हवा। महर्षी धोंडो केशव कर्वे हे ज्या त्यांच्या संस्थेचं जे काम करीत असत, त्या काम करत असताना ते जे टपाल तयार करीत होते, एकदा त्यावेळेला काय झालं, त्यांच्या हातून चुकून 10-12 रुपयांची तिकीटं जास्त लावली गेली, चुकून लावली गेली। त्यांच्या पुढे प्रश्न पडला की हे संस्थेचं काम आहे,
एखाद्या संस्थेचं आपण काम करीत असताना आपल्यावर आरोप येता कामा नाही. त्यांनी काय केलं असेल, काय केलं असेल, ते पैसे त्यांनी त्या 10-12 रुपयाची जी तिकीटं लावली गेली होती ते पैसे त्यांनी संस्थेच्या पेटीमध्ये टाकून दिले, त्याच्यात ठेवले ते. या गोष्टीवरून महर्षी धोंडो केशव कर्व्यांचा कोणता गुण तुम्हाला दिसून आला, सांगा ना लवकर. प्रामाणिकपणा. हा मग आता दुसरी गोष्ट, गोपाळ कृष्ण गोखले ज्या वेळेला लहान होते शाळेत जात होते, एक दिवस त्यांच्या गुरुजींनी त्यांना काही उदाहरणं सोडवायला दिली, सगळ्या वर्गाला दिली. तुम्हाला कसा गृहपाठ देतात तशी सगळ्या वर्गाला उदाहरणं सोडवायला दिली. गोपाळ कृष्ण गोखले म्हणजेच गोपाळ घरी आला, बाकीच्या मुलांनी घरी अभ्यास केला पण त्यातलं एक उदाहरण कुणालाच सुटलं नाही, तसंच गोपाळला सुद्धा सुटलं नाही. मग त्याने काय केलं, एक कॉलेजमधला मुलगा त्यांच्याजवळ राहत होता तर गोपाळनी त्याच्याजवळून ते उदाहरण सोडवून घेतलं. तुम्ही असं करता नाही काही वेळेला, आपल्याला आलं नाही तर आपण दुसऱ्याला विचारतो. तसं त्यांनी केलं, सगळी गणितं बरोबर दुसऱ्या दिवशी गृहपाठ घेऊन शाळेमध्ये गेले आणि गुरुजींना दाखवलं. पण बाकीची जी मुलं होती त्या मुलांनी काय केलं होतं, त्यांनी एक उदाहरण सोडवलं नव्हतं, त्यांना आलं नाही, पण गोपाळला मात्र आलं होतं. गोपाळला आलं होतं. मग गुरुजींनी गोपाळला जवळ घेतला, त्याच्या पाठीवरून हात फिरवला, त्याचं कौतुक केलं. पण गंमत अशी झाली की गोपाळ रडायला लागला. का रडायला लागला असेल, आपण खोटं बोललो असं त्याला मनाशी नक्कीच वाटलं असेल. मग हे कोण होते, मोठे झालेले गोपाळ कृष्ण गोखले. आपल्या देशासाठी त्यांनी आपले प्राण वेचले, देशासाठी लढले असे गोपाळ कृष्ण गोखले होते. आणि एक छोटीशी गोष्ट, एक मुलगा होता आणि त्याची आई त्याचं रोज शाळेतून आल्यानंतर दप्तर तपासायची, त्याची त्याचं जे कपाट होतं मग पुस्तकं ठेवण्याचं ते रोज तिथे व्यवस्थित लावायची. एक दिवस ती कपाट तपासता तपासता तिला दोन पोळ्या मिळाल्या. तुम्ही ज्या पोळ्या खाता ना डब्यामध्ये नेताना, त्या तिला पोळ्या मिळाल्या. तिथे मुंग्यांची रांग दिसली. असं काय, का बरं इथं असं असावं. मुलगा शाळेतून आला, शाळेतून आल्यानंतर त्याला आईने विचारलं, का रे इथे पोळ्या कशा काय आल्या, काय कारण काय इथे पोळ्या येण्याचं. तो मुलगा म्हणाला, आई आपल्या समोर या दरवाजाच्या समोर पुढे जे झाड आहे ना तिथे एक भिकारीण बसते, तू मला चार पोळ्या वाढतेस ना रोज पानामध्ये, त्यातल्या दोन पोळ्या त्या भिकारणीसाठी मी काढून ठेवतो आणि त्या मी हळूच मागे या पुस्तकांच्या लपवून ठेवतो. पण काय झालं सांगू का आई, अगो आज ती भिकारीण आली नाही म्हणून त्या पोळ्या तशाच राहिल्या आणि त्याला मुंग्या आल्या. कसा होता मुलगा तो, कसा होता, त्याला काय वाटायचं, दुसऱ्याबद्दल प्रेम वाटायचं, आपुलकी वाटायची, त्या गरीबाला आपण दान करावं असं वाटायचं. आवडल्या तुम्हाला गोष्टी, आवडल्या. मग ह्या हे आत्ता जे काय काय सांगितलेलं आहे त्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवायच्या, कळलं. आणि आपणही तसंच वागण्याचा प्रयत्न करायचा. मग आता आपण पसायदान म्हणायचं, हात जोडा बरं. आता विश्वात्मके देवे येणे भाग्य ज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पावो, जो जे वांचील तो ते लावो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी
अनवरत भूमंडळी भेट तू होता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पीयूषांचे चंद्रमे से अलांचन मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोय रे बहुना सर्व सुखी पूर्ण हो भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथो पजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये ओवाये ये थमणे श्री विश्वेश्वराओ आओ इल दान पसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. आता हात खाली करा. हे बघा उद्याला मी काही मुलांचं पसायदान स्वतंत्ररित्या म्हणून घेणार आहे. चला आता नमस्ते. 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 शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशायं दीपज्योति नमोस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार. दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी. घरातली पीडा बाहेर जाओ बाहेरची लक्ष्मी घरात येऊ घरातील सर्वांना उदंड आयुष्य लाभो. जाता अभ्यास करूंगी बाळा. बाबा तुम्हाला चपाती वाढू. हो आई तुम्हाला. नाही मला आमटी वाट. पुरे ना तुम्हाला. काय वाढू. आमटी वाढू आणि चपाती पाहिजे. नाही तुला काय वाढायचंय. मला आमटी वाढ. असलं बाईनी काय काय शिकवलं. आम्हाला मराठीची कविता शिकवली गणिताची उदाहरणं घातली आणि बाबा आज आम्हाला ध्वजाची माहिती सांगितली. हो कार्याने. हो काय काय सांगितलं ध्वजाविषयी. सुन बाई त्याला पोळी आणि भाजी वाढ. हो हो त्या भाज्या खायला लागल्या होत्या. वाढू वाढ. आता मी सगळ्या भाज्या खाणार आहे. अरे वा दष्टपुष्ट व्हायचं ना मग. हा आजी आपल्या ध्वजात तीन रंग असतात. वरच्या बाजूला केशरी खालच्या बाजूला हिरवा आणि मध्ये पांढरा आणि पांढऱ्याच्या बरोबर मध्ये निळे अशोक चक्र असते. आणि ध्वजाला फुलांची माळ वाहू नये आणि सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ध्वज लावावा. बरोबर. शिवाय बेटा एक लक्षात ठेवायचं ध्वजाचा स्पर्श जमिनीला कधीही होऊ देता कामा नये. आणि बरं का नाही ध्वजावर काहीही मजकूर लिहायचा नसतो. मला अजून पण माहिती सांगितली. काय रे आजोबा. मग आता मला खूप झोप आली आणि मग मी तर उद्या येईन. बघ पण लगेच झोपू नको. जेवल्या जेवल्या जरा शत पावली घाण आणि मग झोप. हो शाळा आहे ममचा नाही सगळ्या संपवायचा. जेव बरोबर जेव बरोबर जेव आता मी नंतर बसते. पाहिलंत मंडळी अशा रीतीने प्रत्येक आजी आजोबांनी आई वडिलांनी त्यांच्या नातवंडांना मुलांना बोटाशी धरून संस्काराची शिदोरी जतन करावी एकमेकांच्यापर्यंत पोहोचवावी आणि त्याचप्रमाणे
ती तुमच्यापर्यंत पोहोचावी हाच या संस्कार रिसीड माध्यमातून सुमित कंपनीचा प्रयत्न आहे. आणि माझी खात्री आहे हा प्रयत्न तुम्ही तुमच्या मुलांच्या वतीने संस्कार करून यशस्वी कराल. धन्यवाद.